नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सगळीकडे नावारूपास येत असताना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आता लाडकी म्हैस योजना अंमलात आणावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी केली आहे। आज या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून आणि प्रजासत्ताक होऊन जवळजवळ 50-60 वर्षाच्या पुढे झाले, तरी सुद्धा आज तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो असता जुने तहसीलदारांची बदली झाल्या, नवीन तहसीलदार मॅडम आल्या, पण शेतकऱ्यावर होणारा अन्याय, शेतकऱ्यावर होणारे ऑनलाईन कामं, PM किसान योजनेचा जो विषय आहे तो गेली 6 महिने झाले, लोकांची KYC दे, कागद दे, आधार कार्ड दे, बँकेचं पुस्तक दे, शेतकऱ्याकडं मिळायचं 2000 रुपये आणि हेल्पाड्यावरी जायचं 4000 रुपये, म्हणजे शिंगरू मेलं वजावारी असं एक मन आहे, तसं विषय झाला आहे। म्हणून आज तहसीलदार ऑफिसला आम्ही लेखी निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दिलेलं आहे आणि 15 ऑगस्टला आम्ही बोंबाबोंब आंदोलन आणि तहसीलदाराला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार आहे। ते असं सांगितल्यानंतर तहसीलदार मॅडम म्हटलं तसं काही करू नका, अधिकाऱ्यांची मीटिंग, कृषी अधिकाऱ्यांची मीटिंग ते म्हटलं 2 दिवसात लावतो, पण हे आश्वासनानं भागत नाही म्हणून आम्ही लेखी आश्वासन दिलंय। बळीराजा शेतकरी संघटना RPIच्या वतीने कराड तहसील कार्यालयात तहसीलदारांना संघटनेने निवेदन देऊन म्हैस दूध दरवाढ व्हावी अशी मागणी केली आहे। जर दूध दरवाढ झाली नाही तर म्हशी व गायी घेऊन तहसील कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे गणेश शेवाळे यांनी सांगितले आहे। यावेळी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। जर शेतकऱ्यावर होणारा अन्याय नाही थांबला तर आम्ही तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, जिल्हाधिकाऱ्यांना भी निवेदन दिलंय, येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही तीव्र मोर्चा आणि आंदोलन करणार आणि लाडकी बहीण योजनेच्या भी कागदपत्राची हेणसाळ होत्या, लाडकी बहीण योजनेला पैसे मिळावेत 1500 रुपये ठीक आहे, पण लाडकी म्हैस योजना आम्ही आणणार आहे आणि म्हैशी आणि गायी घेऊन तहसीलदार प्रांत ऑफिसवर येणाऱ्या काळामध्ये मोर्चा काढणार आहे, का त्या म्हशीच्या दुधाला दर नाही, विकत घ्यायला दर 77 रुपये आणि उत्पादकाला 40 रुपये दर, म्हणजे काय परवडत नाही, म्हणजे त्या मशीननं काय केलंय, म्हणून लाडकी म्हैस योजना बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्रात आणणार आहे, याला सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी मोर्चाला यावं ही आपल्या मीडियाच्या मार्फत मी या ठिकाणी विनंती करतो। आणि सरकारनं आमच्या लेखी निवेदनाचा 4 दिवसात विचार नाही केला तर तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी ऑफिसवरती आम्ही तीव्र मोर्चा काढू PM किसान योजनेसाठी आणि लाडकी म्हैस योजनेसाठी, हे आपल्या मीडियामार्फत मी या ठिकाणी सांगत आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।